मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. राष्ट्र महाराष्ट्राच्या लोकजागर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करत आहोत. निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे, फॉर्म भरून झालेले आहेत आणि त्यासोबतच मोठी गती आलेली आहे लोकसभेच्या या आणि देशाच्या ऐतिहासिक अशा निवडणुकीला. तिकडे अरविंद केजरीवाल यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे, देशभर आंदोलनं सुरू आहेत त्यांच्या बाजूनं, निदर्शनं सुरू आहेत आणि पुन्हा ज्यांना तिकीटं जाहीर झाली विरोधी पक्षाची त्यांच्या घरावरती धाडी घालणंसुद्धा सुरू आहे. ईडीच्या संदर्भात ईडीला नोटीससुद्धा मिळालेली आहे, म्हणजे न्यायालयसुद्धा सक्रिय झालेलं आहे. आता ही लढाई खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध सगळे विरोधक, इंडिया आघाडीमधले असो नसो ते सगळे विरोधक, देशाची जनता आणि मोदी विरोधी पुन्हा न्यायालय, अशीसुद्धा लढाई सुरू झालेली आहे. पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत अत्यंत महत्त्वाची, ती महत्त्वाची गोष्ट अशी की निर्मला सीतारामन यांनी स्वतः लोकसभेची उमेदवारी नाकारली. म्हणजे बघा, निर्मला सीतारामन कोण आहे आपल्याला माहिती आहे, अर्थमंत्री आहेत, या देशाच्या अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक रोख्यांच्या संदर्भातला प्रकार असो किंवा नोटबंदीच्या प्रकारातला, नोटबंदीच्या संदर्भातला प्रकार असो, त्याही बाबतीमध्ये खरं म्हणजे निर्मला सीतारामन म्हणा किंवा फायनान्स मिनिस्ट्रीचा संबंध येतो, पण असो खातं कोणतंही असो त्यांच्याकडे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्या महत्त्वाच्या नेते आहेत, महत्त्वाच्या मंत्री आहेत, महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री आहेत आणि त्या स्वतः त्यांनी तिकीट का नाकारलं. पक्षानं त्यांना म्हटलं की तुम्ही आंध्रा किंवा तामिळनाडूमधून कोणत्याही राज्यामधून लोकसभेची निवडणूक लढा, त्यांनी ते नाकारलं. त्यासाठी कारण काय दिलं, त्या म्हणाल्या की माझ्याकडे निवडणूक लढण्या एवढा पैसा नाही. म्हणजे बघा किती इमानदार आहेत, म्हणजे नोटबंदीचा पैसा कुठे गेला, नसेल गेला, कारण कुठे, कारण तो पैसा सगळा जमा झाला म्हणतात. भारतीय जनता पार्टीचे कार्यालय कसे उभे झाले माहीत नाही, ते कुठून देवानच केले असणार ना, कारण 33 कोटी देव जर त्यांच्या बाजून आहेत आणि मोदीजी तर स्वतः अवतारच आहेत विष्णूचा, तर त्यामुळे त्यांना पैशाची काय गरज, त्याच्यामुळे त्यांनी कार्यालय वगैरे उभी केली असतील. नोटबंदीचा पैसा कुठे आहे माहीत नाही, इलेक्टोरल बॉन्ड्सचा पैसा आहे कुठे तेही माहीत नाही. निर्मला सीतारामन यांच्याकडे लोकसभा लढण्यासाठी जे काही लागतात पैसे, ते पैसे नाहीत म्हणून त्यांनी ते नाकारलं तिकीट. म्हणजे आश्चर्य आहे बघा, किती इमानदार मंत्री आहेत. मग त्याचा अर्थ मोदी इमानदार असलेच पाहिजेत. आणि पण गंमत अशी आहे की त्या पोस्टवरती जे बघ, हे सगळे लोक म्हणतात की का तुम्हाला निवडून येण्याची खात्री नाही, निर्मला सीतारामन निवडून येऊ शकत नाही. आणि ती केवळ निर्मला सीतारामन यांच्यासारख्या मंत्र्याचीच अवस्था नव्हे, तर खुद्द गुजरातमध्ये 7-8 लोकांनी आपली तिकीटं परत केलेली आहे. 3-3 वेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीनं तिकीटं परत केलेली आहे. अनेक राज्यामध्ये तिकीटं परत करण्याचा धडाका सुरू आहे, आपसामधले भांडणं सुरू आहेत, निदर्शनं करतायत लोक, बीजेपीचे कार्यकर्ते बीजेपी कार्यालयावरती हल्लाबोल करतायत, हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि त्यातही याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट पुन्हा अशी, ही लढाई एवढी साधी राहिलेली नाही आहे. आता देशाची लढाई आता भाजपा किंवा मोदी यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही किंवा इंडिया आघाडीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर प्रत्यक्षात काय झालेलं आहे, निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर, निर्मला सीतारामन मंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर जे अर्थशास्त्री आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की नोटबंदी हा देश केवळ देशामधला नव्हे, सॉरी आपल्या इलेक्टोरल बॉन्ड हा घोटाळा केवळ देशामधला नव्हे तर संपूर्ण जगामधला पहिल्या नंबरचा घोटाळा आहे. विचार करा, परकला प्रभाकर निर्मला सीतारामन यांचे पती म्हणतात, म्हणजे त्यांच्याच घरामध्ये पहा, ते म्हणतात की इलेक्टोरल बॉन्ड हा जगामधला पहिल्या नंबरचा घोटाळा आहे, सर्वात मोठा घोटाळा आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, लढाई सॉरी खोकला असल्यामुळे लढाई आता कुठल्या लेवलला आली आहे हे बघा, घरापर्यंत गेलेली आहे. नवरा बायको सुद्धा, आता बायको आपली मंत्री असेल उद्या तिला जेलमध्ये जावं लागणार आहे हे स्पष्ट माहिती असूनही ते बोलायला लागले आहे. त्यांना स्पष्ट चित्र दिसत आहेत की ह्या निवडणुकीनंतर मोदी असो, शहा असो, आणखी कुणी असो किंवा निर्मला प्रभाकरण असो, यांना सुद्धा जेलमध्ये जाण्याची पाळी आहे. आणि म्हणून अर्थात ते आधीपासून वेगळ्या मताचे होते, ज्याबद्दल वाद नाही,
म्हणजे प्रभाकरण सारख्या आपल्या सीतारामन यांच्यासारखे ते काही वैचारिक गुलाम नाही आहेत, पण आता त्यांच्या लक्षात आलं की आता आपण बोललं पाहिजे, देश देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे, बर्बाद व्हायची वेळ आलेली आहे, हे जवळपास झालेलं आहे, पण तरी सुद्धा इथे यात हुकुमशाही येऊ नये आणि म्हणून देशाचा आणखी काही काळाबेर होऊ नये. मोदी यांच्या डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचा विध्वंसक विचार येईल याची गॅरंटी त्यांना राहिलेली नाही. हा पक्षच तसा पाताळयंत्री लोकांचा आहे आणि त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या पतींनी जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे की हा घोटाळा जगातला पहिल्या नंबरचा घोटाळा आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण सावध व्हा, वेळीच सावध व्हा. आणि निर्मला सीतारामन यांच्या पतीनं हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता 24 ची निवडणूक ही लढाई केवळ इंडिया आघाडी किंवा भाजपा अशी नाही, तर भाजपा विरुद्ध सारा देश, भाजपा विरुद्ध सारा देश अशा प्रकारे या लढाईनं स्वरूप घेतलेलं आहे हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पार्टी इलेक्टोरल बॉन्ड्सचा घोटाळा दाबण्याच्या निमित्तानं आणि वेगळ्या हेतून सुद्धा तिकडे केजरीवाल यांना अरेस्ट केली, सगळा मीडिया तिकडे लावला, पण सीतारामन यांच्या पतीचं हे स्टेटमेंट, ते अर्थतज्ञ आहेत, ते केवळ कुठले तरी कार्यकर्ते नाही भाजपासारखे कुठल्या तरी गल्लीबोळातले किंवा एखाद्या चौकामधले. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे संपूर्ण देशामध्ये चित्र आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने लोक समोर येणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने यांचे असंख्य घोटाळे समोर येणार आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, जास्त बोलणार नाही, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून हा घोटाळा जागतिक लेवलचा घोटाळा आहे. मोदीचं सरकार किती भ्रष्ट आहे, शहाचं सरकार किती भ्रष्ट आहे, योगी असो, भागवत असो, गडकरी असो, गडकरी सुद्धा चूप राहतात, मी फार इमानदार आहे असं म्हणतात, ते मुळीच नाही, कारण जे जे लोक त्या यावेळेस चूप राहिले या सगळ्या घोटाळ्यामध्ये ते सगळे सामील आहेत. सरकार, मंत्रिमंडळ, हे सगळं अख्खचे अख्ख मंत्रिमंडळ सामील आहे आणि त्यामुळे आपली बायको उद्या जेलमध्ये गेली तरी चालेल, पण देश वाचला पाहिजे या भावनेमधून परकला प्रभाकर यांनी जी भूमिका मांडली त्याचं आपण स्वागत करूया. या देशामधली लढाई ही जी आहे आता प्रामुख्यानं ती 24 ची लढाई, मोदी शहा आणि भाजपा, मोदी शहा आणि त्यांची भाजपा विरुद्ध सारी जनता ही आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये कोणी कितीही अडचणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपण डिस्टर्ब होऊ नका, कारण नितीश कुमार सारखे आणखी नितीश कुमार इथं या इंडिया आघाडीमध्ये आणि अवतीभोवती आहेत. महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते होईल काय, त्यातून मार्ग निघेल, आपण घाबरू नका. हे पक्ष काय युती करतात, कुणाशी युती करतात हा मुद्दा महत्त्वाचा नाही. भारतीय जनता पार्टी, मोदी, शहा हे लोक या देशामधून हद्दपार झाले पाहिजे, या निवडणुकीमध्ये मधून हद्दपार झाले पाहिजे. त्यासाठी 2 महिन्याचा काळ आपल्याकडे आहे. या 2 महिन्याच्या काळामध्ये सावधपणे मतदान करा, आपल्या मित्रांना सांगा, शेजाऱ्यांना सांगा, आजूबाजूच्या लोकांना सांगा आणि ही लढाई मोदी विरुद्ध जनता, भाजपा विरुद्ध जनता अशीच झाली पाहिजे. या दृष्टीनं कामाला लागा, असाल तिथे कामाला लागा, असाल तिथे आपल्या मतदारसंघामध्ये काम करा, आपल्या मतदारसंघामधल्या लोकांच्या पर्यंत जा, तन मन धनानं सहकार्य करा. अशा प्रकारची कळवळी जणू काही आपली आंतरिक तळमळ परकला प्रभाकर यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. आणि या संपूर्ण एवढा मोठा घोटाळा करणाऱ्या सरकारला मातीमध्ये अक्षरशः आपण गाळून टाकलं पाहिजे लोकशाही पद्धतीनं. अशाच प्रकारची भावना जनतेमध्ये आहे, जनतेच्या मनामध्ये आहे, तो संताप आपण प्रत्यक्ष मतपेटीमधून आपण तो व्यक्त करूया अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.